नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे। मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना कांद्याच्या रोपाची मर ही मोठी समस्या भेडसावत आहे अति पावसामुळे, आणि त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। तीन चार स्टेजेसमध्ये शेतकऱ्यांकडे आता प्लॉट आहेत। काहींचे रोप बियाणं आत्ताच टाकलेले 4-5 दिवसाचे, काहींचे 10 दिवसाचे झाले घोड्यावर आहे, काहींचे 15 दिवसाचे, काहींचे 20 दिवसाचे, 25 दिवसापर्यंत प्लॉट आहेत। मला फोन येत आहेत, व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत। तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ज्या स्टेजमध्ये प्लॉट असेल तुमचा आत्ता सध्या, त्या स्टेजमध्ये तुम्हाला पाट पाण्याद्वारे पाणी देणं शक्य नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी तुम्ही एक दाणेदार खत घ्यायचं ज्याच्यामध्ये सल्फर आहे, म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश प्लस सल्फर किंवा नायट्रोजन फॉस्फरस प्लस सल्फर असं दाणेदार खत घ्यायचं, ज्याचं ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन म्हणतो आपण त्याला। ते दाणेदार खत साधारणतः 10 गुंठे जमिनीला तुम्ही 15 ते 20 किलो अशा हिशोबाने तुम्ही ते दाणेदार खत घ्यायचं। 20 किलो दाणेदार खतामध्ये तुम्ही एक चांगलं स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही असं मिक्सिंग असलेलं बुरशीनाशक घ्यायचं। मग तुमच्याकडे रेडोमिल गोल्ड एक ऑप्शन आहे, त्याच्यानंतर सार्थक एक ऑप्शन आहे, ताकद एक ऑप्शन आहे, साप एक ऑप्शन आहे, साप पावडर। तर ह्या चारींपैकी एक मॉलिक्यूल तिथं घ्यायचं, साधारणतः 5 ग्रॅम प्रति किलो दाणेदार खत अशा हिशोबाने, साधारणतः 20 किलो दाणेदार खताबरोबर तुम्ही जर 5 ग्रामने जर तुम्ही ते टाकलं तर साधारणतः 100 ग्राम तुमचं ते बुरशीनाशक जातं मिक्सिंगमध्ये, आणि ते 100 ग्राम बुरशीनाशक 20 किलो दाणेदार खतामध्ये मिक्स करायचं आणि सारखं पडेल अशा पद्धतीने प्लॉटमध्ये ते फोकून द्यायचं 10 गुंठे जमिनीसाठी। ही प्रॅक्टिस प्रत्येक स्टेजमध्ये तुम्ही केली तरी काही अडचण नाही, 15-20 दिवसाच्या रोपापर्यंत तुम्ही केली तरी काही अडचण नाही। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला दुसरी गच्च फवारणीमध्ये एक प्रॅक्टिस करायची। गच्च फवारणी म्हणजे काय, जिथं तुम्ही 2 पंप मारत असाल तिथं 3 पंप बी गेले किंवा 2.5 पंप बी गेला तरी काही अडचण नाही। साधारणतः 10 दिवसाच्या पुढच्या प्लॉटांना गच्च फवारणीला जायचंय। गच्च फवारणी करत असताना तुमच्याकडे मी जे मॉलिक्यूल सांगितले, जे तुम्ही दाणेदार खतामध्ये मिक्स करून वापरले, त्या मॉलिक्यूलला थोडंसं बदलून घ्यायचंय। केमिस्ट्री बदलून जाते, मॉलिक्यूल बदलल्यामुळे थोडंसं मोड ऑफ ॲक्शन बदलून जाते, तुम्हाला अजून रिझल्ट फवारणीमधनं दिलेल्या मॉलिक्यूलचे चांगले मिळतात। म्हणजे काय, समजा तुम्ही रेडोमिल गोल्ड चोपडला असेल की लावला असेल याला दाणेदार खतामध्ये, तर इकडं मॉलिक्यूल बदलून घ्यायचं आहे। म्हणजे काय, तर एखादं सार्थकसारखं मॉलिक्यूल घेऊन घ्यायचं आहे किंवा ताकदसारखं मॉलिक्यूल घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे ग्रुप पण बदलून जातो आणि मॉलिक्यूल चेंज झाल्यामुळे मोड ऑफ ॲक्शन पण बदलून जाते। तर गच्च फवारणीमध्ये परत मी तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे चांगले ऑप्शन आहेत, एक रेडोमिल गोल्ड आहे, ताकद आहे, सार्थक आहे, त्याच्यानंतर फोलिया गोल्ड आहे, असं एक अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक सिलेक्ट करायचं। त्याच्यामध्ये संचारचाळीस जे ॲग्रीसर्च कंपनीचं प्रॉडक्ट आहे, ते 2 मिली प्रति लिटर प्रमाणानुसार घ्यायचं, आणि त्याच्याबरोबर प्रोबियॉन जे की अमिनो ॲसिड आहे, जे तुमच्या मुळीजवळ जाऊन आणि तुमच्या मुळीला थोडीशी चालना देण्यासाठी मदत करेल, असं एक प्रोबियॉन म्हणून 2 ml 2.5 ml ते प्रॉडक्ट घ्यायचे, तिन्ही मिक्स करायचे, मिक्स करून त्याची गच्च फवारणी घ्यायची। हा 10 दिवसाच्या पुढच्या प्लॉटांना ही प्रॅक्टिस करायची प्रत्येकाने। आणि नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये, समजा काही शेतकऱ्यांचे प्लॉट 15 दिवसाच्या पुढे आहे आणि मरीची समस्या जाणवते, त्यांनी अजून एक प्रॅक्टिस केली तर त्याचे अजून रिझल्ट चांगले भेटतील। 15 दिवसाच्या पुढच्या प्लॉटांना ही प्रॅक्टिस करायची, ती म्हणजे कॉपर बेस्ड बुरशीनाशकांचा वापर। मग कॉपर बेस्ड बुरशीनाशकांमध्ये तुम्ही एक तर तुमच्याकडे कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स सारखं प्रॉडक्ट आहे, कोसाईड सारखं प्रॉडक्ट आहे, कोसाईड झाल्यानंतर तुमच्याकडे अजून कॉपर बेस्डमध्ये क्युप्रोफिक्स सारखं प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही ह्या तिन्हींपैकी एका प्रॉडक्टचं सिलेक्शन करायचं। कोणतंही घ्या, कॉपर बेस्डमध्ये एका प्रॉडक्टचं सिलेक्शन करायचं। रेग्युलर जे त्याचं फवारणीचं प्रमाण आहे त्या फवारणीचं प्रमाणामध्येच ते घ्यायचं, खूप जास्त प्रमाण घ्यायचं नाही। जसं कॉपर 2 ग्रॅमनेच घ्यायचं, कोसाईड 1 ते 1.25 ग्रॅमनेच घ्यायचं, क्युप्रोफिक्स 2 ग्रॅमनेच घ्यायचं, किंवा तुमच्याकडे एक सिलर 100 म्हणून एक प्रॉडक्ट मिळतो, त्याचं प्रमाण साधारणतः 2 ml येतं, ते 2 ml घ्यायचं। असं कॉपर बेस्ड बुरशीनाशक घेऊन आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही संचार घेतलं, संचार 40 2 ml असं कॉम्बिनेशन बनवायचं, आणि ते कॉम्बिनेशनचा वापर तुम्ही 15 दिवसाच्या पुढच्या प्लॉटांना मरीसाठी गच्च फवारणीमधनं करायचा आहे। हे झालं तुमचं मर येऊ नये म्हणून किंवा मर आल्यानंतर तुमच्या प्रॅक्टिसेस स्टेजनुसार कशा केल्या पाहिजे हे तुम्हाला सांगितलं। काही प्लॉटांमध्ये पिळ्या दिसतोय, पिळ्या म्हणजे ज्याला जिलबी रोग पण म्हणतात, ज्याला आपण कोलेटोट्रायकम पण म्हणतो, ज्याला आपण अँथ्रॅग्नोज पण म्हणतो। कोलेटोट्रायकम अँथ्रॅग्नोज गटामध्ये येणारा हा रोग आहे जो जमिनीमधनं अतिपावसामुळे उद्भवतो, आणि जेव्हा पाणी आपण देतो तर जिथं इन्फेक्शन असेल त्या इन्फेक्शनमधनं शेजारी तो पाण्याद्वारे पसरतो।
तर त्या रोगासाठी जमिनीमध्ये आपण त्या दाणेदार खतामध्ये ती प्रॅक्टिस आपण करणारच आहोत प्रत्येक स्टेजनुसार. फवारणी म्हणून तुम्हाला स्ट्रॉबिलिन आणि झोल ग्रुप बेस कॉम्बिनेशनला जावं लागेल, कारण तो लास्ट स्टेजला गेलेला रोग आहे असं आपण म्हणतो. सिमटम दिसायला लागले म्हणजे तर स्ट्रॉबिलिन ग्रुपमध्ये तुम्ही गेला तर तुमच्याकडे दोन तीन ऑप्शन आहे. एक ॲमिस्टॉरटॉप एक ऑप्शन आहे, किंवा कस्टोडिया एक ऑप्शन आहे, किंवा नेटिओ एक ऑप्शन आहे. तर ह्या तिन्हींपैकी एकाचं सिलेक्शन करायचं, अर्धा म्हणजे एकास अर्धा ह्या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये एखादं कॉन्टॅक्ट फंगीसाईड टाकून द्यायचं, जसं कवच आहे, कॅप्टन आहे, अँट्रॅकॉल आहे, काहीतरी एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड टाकायचं. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सिलिकॉन घ्यायचं, सिलिकॉन घ्यायचे रेग्युलर एकास एक एका सव्वाच्या प्रमाणामध्ये सिलिकॉन घ्यायचे. आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन बरोबर तुम्हाला इन्फ्यूज म्हणून एक प्रॉडक्ट मिळेल, पेनिट्रेटर आहे तो, पानाच्या आतमध्ये औषधाला घेऊन जातो तो, एक पेनिट्रेटर येतो, एकास एकच्या प्रमाणामध्ये घ्यायचे. ॲग्रीसर्च कंपनीचे इन्फ्यूज प्रॉडक्ट येतो, ते एकास एकच्या प्रमाणामध्ये घ्यायचे. असं तिन्हींचं कॉम्बिनेशन बनवायचं, एक झोल ग्रुप सॉरी कॉम्बिनेशन झोल आणि स्ट्रॉबिलिनचं कॉम्बिनेशन असलेलं प्रॉडक्ट सिलेक्ट करायचं. त्याच्यात मग हे मी जे कॉम्बिनेशन सांगितले ते म्हणजे सिलिकॉन प्लस तुमचं इन्फ्यूज असं कॉम्बिनेशन बनवून ती एक गच्च फवारणी तुम्हाला जिथं पिढ्या रोग दिसतोय किंवा वाटतंय कुठेतरी बा इन्फेक्शन झालेलं आहे, पात अशी पूर्ण वाकडी होऊन पिवळी होते, तिथं तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर मॅनेजमेंट केलं तर तुम्ही रोप जे ह्या खराब वातावरणामध्ये रोपाला आपण चांगल्या पद्धतीने वाचू शकतो. मी म्हणत नाही की 100% वाचू शकतो, पण आपण प्रयत्न करू शकतो जेणेकरून तुम्हाला अर्ली प्लांटेशन कांद्याचं, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पावसामुळे कांद्याची लागवड लेट होणार आहे. आणि लेट लागवडीमध्ये मग तुम्हाला खूप समस्या येऊ शकतात, मजुरांची अडचण येऊ शकते, लाईटीची अडचण येऊ शकते, लेट लागवडीमुळे ॲव्हरेजची अडचण येऊ शकते. तर त्याला थोडंसं एक पहिल्या लॉटमध्ये जे रोपं ज्यांनी टाकलेले आहेत त्यांना थोडंसं चालना मिळावी, ते रोपांमध्ये बऱ्यापैकी लागवड होईल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.